is also attached with alumni felicitation program. Doesn't it sound like a harmony? Yes, by the way, harmony is a unique feature of our country's culture. तो मंच के ऊपर इस सूत्र संचालन के डायस पर खड़े होकर जो आज के वातावरण का अद्भुत नजारा मुझे नजर आ रहा है वह यह है कि सफलता की ओर अपना पहला कदम से बढ़ रहे हैं, उनका आत्मविश्वास झलक रहा है आज के वातावरण में और इन सफल इमारतों को मजबूत नींव प्रदान करने वाले हमारे गुरुजनों का आनंद सागर गर्व से उछल रहा है आज के वातावरण में। तो विदाउट वेस्टिंग टाइम लेट्स प्रोसीड फर्दर। सो आई हम्बली रिक्वेस्ट ऑल द अथॉरिटीज टू हैव अ सीट ऑन स्टेज। फॉर दैट आई वुड लाइक टू इनवाइट रिस्पेक्टेड प्रिंसिपल डॉक्टर ए एम महल्ले सर, टुडेज गेम ऑफ अट्रैक्शन, द रिनोन पर्सनैलिटी मिस्टर प्रमोद वानखेड़े सर, फर्स्ट ईयर कोऑर्डिनेटर डॉक्टर दीपक जटाले सर, एस पी टाटेवार सर, एच ओ डी सिविल, डॉक्टर आर एस डाड़ू सर, एच ओ डी मैकेनिकल, प्रोफेसर जी ए ढोमने सर, एच ओ डी इलेक्ट्रिकल, डॉक्टर पी आर देशमुख सर, एच ओ डी इलेक्ट्रॉनिक्स, प्रोफेसर ए वी देवरंकर सर, एच ओ डी कंप्यूटर साइंस एंड इंजीनियरिंग, प्रोफेसर बी वी वाकोड़े सर, एच ओ डी इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी, डीन स्टूडेंट वेलफेयर प्रोफेसर एम वी जपे मैम, इंचार्ज स्टूडेंट वेलफेयर प्रोफेसर यू एम थोरफर सर, डीन टी एन पी डॉक्टर के पी वाक सर, हॉस्टल रेक्टर इंजीनियर किरण पातुरकर सर, चेयरपर्सन एलुमनाई एसोसिएशन डॉक्टर पी पी पेड़ेकर सर, डीन अकेडमी, ऑल द डीन्स, एच ओ डीज ऑफ फिजिक्स केमिस्ट्री एंड मैथ डिपार्टमेंट एंड टुडेज चीफ गेस्ट इंजीनियर संजय खाटलकर सर, इंजीनियर विजय खोटे सर, टू हैव अ सीट ऑन स्टेज। In charge student welfare, Dr. Mukadam sir, to have a stay. And also, today's theme of attraction, Ms. Pallavi Chinskede ma'am, Mr. Parshuram Akre sir, Mr. Pranav Sonteke sir, please everyone have a seat on stage. I would request Dean Student Welfare Mukadam sir to have a seat on stage. सभी महानुभावों ने मंच पर विराजमान होकर मंच की शोभा में चार चांद लगा दिए हैं। उन सबके सम्मान में एक बार जोरदार तालियों की गड़गड़ाहट होती है। शुभ करी मंचावर उपस्थित प्रिंसिपल डॉक्टर ए एम महल्ले सर, तसेच आजचे मुख्य पाहुणे माजी एअरफोर्स कमांडर प्रमोद वानखेडे सर, संजय खांडलकर सर, किरण पातुरकर सर आणि विजय ढोटे सर यांना विनंती करते की त्यांनी दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचा शुभारंभ करावा। Thank you.
Recently,
Rishi Sarathy is awarded with the best startup in agriculture sector by Maharashtra government. He is the founder of JO, the NGO that works for underprivileged kids. He was also the best outgoing student of Government College of Engineering Amravati in 2018. Startup culture manje फक्त foreign countryचा trend follow करून self earning वाढवणे नाही तर startup manje to grow with community and for community असा आहे हे परशुरामने सिद्ध केले. नक्कीच हे व्यक्तिमत्व घडवण्यात परशुरामच्या आई वडिलांचा मोठा सहभाग आहे. पण ते व्यक्तिमत्व टिकवण्यात आमच्या कॉलेजचा पण सिंहाचा वाटा आहे. We are extremely proud that we, the GCLA family, was able to give you the enough exposure. It might sound little selfish, but we are proud of your achievements. आणि त्याहूनही जास्त आम्हाला गर्व वाटतो की परशुराम आमच्या कॉलेजचा विद्यार्थी आहे. Best wishes to परशुराम from entire family of Government College of Engineering Amravati. So dear audience, let's clap together for Parshuram Akhre sir. Now again, I will humbly request our honorable chief guest, Dr. Engineer Pramod Vankhede sir, to felicitate Parshuram Akhre sir with a token of appreciation. And also, I will request Sanjay Khandelkar sir to felicitate Parshuram Akhre sir with bouquet from Alumni Association. In different fields, but after getting success, we should know what
Society, and Pranav knew that very well. Best wishes to Pranav from the entire family of Government College of Engineering, Amravati, and definitely it's our privilege to have you today. गुरुजनांच्या शिकवणींना सार्थक करणे आणि या सर्व गोष्टींवर स्मार्ट वर्कचा वर्क चढवणे म्हणजे सोनटक्के हे सिद्ध केलेस. सो ऑडियन्स, लेट्स क्लॅप फॉर प्रणव सोनटक्के सर अँड आय वुड अगेन रिक्वेस्ट अवर ऑनरेबल चीफ गेस्ट प्रमोद वानखेडे सर टू फेलिसिटेट मिस्टर प्रणव सोनटक्के सर विथ ॲडोरेबल टोकन्स ऑफ ॲप्रिसिएशन. ऑल्सो आय वुड रिक्वेस्ट इंजिनियर विजय लोटे सर टू फेलिसिटेट प्रणव सोनटक्के सर विथ अ बुके फ्रॉम ॲलुमिनाय असोसिएशन. Now let's proceed for success. But it hasn't been easy to get admission in our college. They have studied days and night to shine in common entrance examination and to become eligible for being the part of our college. They definitely deserve to be felicitated. So I would humbly request our honorable chief guest Pramod Vankhede sir to felicitate them with a token of appreciation. First of all, I will call upon the stage Samiksha Shegokar from Civil Engineering, who has scored 89.89% in CET. Next students, be ready. I would request Engineer Kiran Padurkar sir to felicitate Akash Shirukar from Electrical Engineering, who has scored 91.34% in CET. Now I would request Vijay Ghote sir to felicitate Tejal Zamne from Electronics Engineering, who Sanjay Khandalkar sir to felicitate P. Narendra Singh Yurtikar from Computer Science and Engineering. Pramod Vankhede sir to felicitate Shravan Gumble from Instrumentation Engineering, who has scored 77.95% in CET. Is on the dais
my friend and my student. Our college is the first institute to arrange this type of program. And I also welcome you in this glorious institute. Now you are the part of this glory. मला असं वाटते महाराष्ट्रात असं पहिलं कॉलेज असेल जे अशा टाईपचा प्रोग्राम करते. आणि ह्या वर्षी आपण काय केलेलं आहे, नवीन टाईपचं ऍडिशन केलेलं आहे बाय द सजेशन ऑफ ऑनरेबल प्रिन्सिपल अँड जफे मॅडम. आणि मला असं पण वाटते की नेक्स्ट 3 to 4 इयर तुमच्या पैकी कोणाचा ना कोणाचा फोटो इथे तुला स्क्रीनवर दिसणार आहे. हा पूर्ण प्रोग्राम तुम्हाला एटी अरेंज करतो. आपलं इन्स्टिट्यूट काय आहे, आपली इन्स्टिट्यूट ग्लोरी काय आहे आणि आपलं इन्स्टिट्यूट क्या कोणत्या पद्धतीने रन करते ही पूर्ण माहिती तुम्हाला इथे दिली जाते. पुन्हा जर तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर माझा नंबर तुमच्यापाशी आहे, तुम्ही मला कधी पण कॉल करू शकता. थँक्यू. थँक्स अ लॉट सर फॉर व्हॅल्युएबल वर्ड्स ऑफ गायडन्स अँड एनकरेजमेंट. Now, as I have previously mentioned that it's student orientation program, this orientation will be done skillfully by our respected principal sir, who is constantly working for the students' comforts, facilities, academic progress, study materials, reputation of institution, development of extracurricular activity, girl security, and above all, for the enhancement of each and every major and minor aspect of college. The list is endless. So let's listen to our respected principal, Dr. A. M. Mohale sir. I would humbly request sir to come on dais and convey your message. Very good morning to one and all present in the auditorium. Honorable Chief Guest Shri Pramod Vankade, Air Commander of today's induction program. Our alumni Shri Kiranji Patupkar sir, Shri Kandalkar sir, Shri Dhote sir, Bund sir, first year coordinator Professor Zadale, heads of the department, dean, faculty members, parents and dear students, it gives me an immense pleasure to welcome you most to the reputed Government College of Engineering Amravati. It is a place where you will be acquainted with technical and personal skills to fulfill our dreams. The first year is an important year for all the students. We feel proud to provide the quality staff, excellent infrastructure, well qualified faculty, digital library and well equipped labs. The Government College of Engineering Amravati was established in 1964 and earlier it was affiliated to Nagpur University. In 1982 the college occupied in the present premises of 105 acres land. From 1983, the college affiliated to the Amravati University. In 2004, 5 UG programs accredited by All India Council of Technical Education, New Delhi. The Government College of Engineering Amravati was granted autonomy in 2006. College offers 7 UG programs, 8 PG programs, and full-time PhD programs in engineering. To enhance the academic excellence, all students are the member of various clubs in addition to various professional bodies, which helps the students to broaden their knowledge in their field. College students are always encouraged to participate in various national and international competitions like SAE Baha, TIFAN, Robotics, ESAIL, etc. They have won many awards from these events.
We are proud that our students stands tall in the knowledge in the today's challenging world. Our training and placement cell is acting continuously as an interface between the institute and industry for job opportunities for the students. The cell, administrated by the team of personnel work round the year for creating the placement facility through the campus and full campus for eligible students. For continuous evaluation and upgradation at Government College of Engineering Amravati, coupled with highly qualified and experienced faculty, the college successfully to attract the attention of scholars from all over the subcontinent. I feel very privileged and honored to acknowledge the achievements of our brilliant students who have made both the college and their parents proud. This program is also here to recognize the young students who have made an immense contribution to our college and society. The students like Pallavi Jinskede, Parshuram Akre and Pranav Sontake exhibit such qualities that will not only help them in achieving their goals but also bring a glory of success to our college academy. Felicitation is one way to encourage the good behavior and inculcate the competitive spirit so that the students are motivated to shine other than academic with their respective fields. Our intention has always provided its students with healthy and fairly competitive environment to help them grow in every sphere of activity, in academics, sports and extracurricular role. We have given equal opportunities to all our students so that they realize their potential and get ready to face the outer world. At the end, my best wishes to Pallavi Jinskede, Parshuram Akre and Pranav Sontake, and also thanks for taking this institute to new height and creating a distinct path for the students to follow. I would like to extend the special thanks to our chief guest and dignitaries on the dais and all parents for joining us and making this occasion a huge success. I congratulate to all my first year admitted student and welcome you once again. Thank you very much. Thank you very much, sir. Your words of guidance means a lot to us. Now, dear audience, we are proceeding further to listen to the address of such a motivational and inspiring personality whose list of achievement is as equal as to write a biography. Yes, I am speaking about the region personality, our honorable chief guest, Engineer Pramod Vankhede, sir. His glorious culture of 3 decades in Indian Air Force is really, really admirable. He has shown a great mastery in training air commandos. He has specially led an Air Force team in Kargil War 1990. He has been honored several times for his honest contribution in the field of serving our country. His hobbies are sketching, drawing and playing harmony. I humbly request Honorable Engineer Pramod Vankhede sir on the dais to address us. Let's welcome sir with a huge and loud round of applause. Thank you. Respected Professor Dr. Malik, Principal College of Engineering, Honorable faculty members, Chairperson of the Alumni Association, College of Engineering, Amravati, Engineer Kiran Mathur President, and all my young friends sitting in this hall. It is indeed a matter of honor and pride for me to be here amongst the young budding engineers at that very important function organized jointly by the College of Engineering as well as the Alumni Association of College of Engineering of the Army. At this institute of tall repute, which also happens to be my alma mater, I have spent a couple of years and more while
studying at this institute. I thank the Master of Ceremony for having spoken good words, and I also thank the organizing committee for giving me this opportunity to interact with you all this morning. As has been told to you and me also, this function has a two distinct aim this morning. It is organized to felicitate the young ex-student achievers of this institute, and also to have the orientation program and welcome the first year new entrants to this elite campus. This joint event of felicitation and welcoming actually makes my job a little simpler, because I don't have to elaborate much about what happens when you put in hard work and achieve something distinct from the rest of the crowd. You already have live examples in front of you in the form of Pallavi, Pranav and Parshuram. Their efforts must have been relentless. Otherwise, it's today's competitive world, most competitive world. It's very, very difficult to reach your goal. There's so many diversions as well. The same will be in your path. And no different. While I congratulate the young achievers for their relentless efforts, I also extend my best wishes for their endeavors, future endeavors towards the nation building. Coming to the new budding engineers, as has been brought up, this kind of function is being held for the first time for welcoming and orientation, having an orientation program for the new entrants. Yes, I remember during our time it was not there. There should be only few banners on the gate as well as in the campus. The banners said it all actually. It was put by the organizations and unions of the students. That time, some of the banners said, GCOE Amravati welcome the youth brilliance. The another banner said, we welcome the cream of the society. I am refuge the first year students. May I have you raise your hands, first year student, please? Very good. Very good. I congratulate you all. Your parents are proud, parents are also there. I congratulate you all for having chosen this engineering field for your higher studies as well as profession in life. And thank your efforts, the guidance of your parents, and also the help of God given to you to get into this institute of great repute. While it is a matter of pride for being the student of College of Engineering Amravati, that also have a lot of responsibilities on you. So, during this period of 4 years you are going to spend in this institute, if I were to be joining engineering course along with you today, this morning, of being a first year student, I would question myself about few very important things. And if I have to choose only two of them, they remain always in any field, anywhere in the world, I would say, it's knowledge and health. Use these 4 years in this institute for achieving these two fields, whatever you can. Knowledge, nobody can snatch away your knowledge
at any time in future in your life. And health that will support you always to achieve and use your knowledge whichever way you want. So towards building knowledge, while you are in this campus, of course, getting into the College of Engineering Amaravati is a matter of pride. Never ever forget your primary aim. You all have taken admission and your parents have promoted you to take admission into this college just to gain knowledge, acquire knowledge. So do not ever stick to only the syllabus. Read, read more, go beyond syllabus. There is an old saying goes, if you want to lead, read. So make it a habit of not only reading the academics, but also go a little beyond. Make it a habit of reading newspapers, reading magazines and books, novels, whatever you like. As a student, it's our responsibility to attend all the classes and practicals regularly. And I would like to specially remind you, bunking classes is no good. Your CGPA, your score follows you every year and every interview. There is a bottom line set everywhere for the bright students. You already have bright past. Make sure that you also have a bright future. And that score speaks all about you. You will have a concentrated problem. Never ever think that your faculty is your enemy. They know what is best for you. They are specially chosen for this job. Looking at their meritorious past qualifications, experience, get as close as possible to them. That will benefit you only, not them. Do not shy away from anything that will contribute towards your knowledge building. Gain more knowledge. That's all for the knowledge. Health. Now, most of you would be staying away from your home, I suppose. May not be true for all, but few of you at least. And getting into the engineering college gives you a different feeling. It gives you some sense of achievement already. It also gives you a semblance of some kind of extra freedom, because this was a precondition set to you, most of the parents and friends, and you achieve something, go to the engineering college and thereafter you want to study. That's not good. So continue your studies and also contribute well, whatever you can do to build your health. Look after your health. Few tips I would say. Make exercising regularly your daily routine. You have beautiful grounds, playgrounds. If they are not ready, approach your first year coordinator to make the ground ready so that you can get into your fitness regime straight away, along with the studies, of course. Participate in all the activities, extracurricular activities that you can. Acquire new skills, acquire new hobbies, and also take this as your last opportunity to make friends. You must have made friends during your school days. Making friends during college time, it's probably the last opportunity, because after that you get into your profession and very little time is used for you to make new friends. And friendship with you these days is very, very, very important. That guides your future life and that supports you throughout your life after that. I will not elaborate much about my days with the Indian Air Force, but coming back to the again importance of studies, because I had joined Indian Air Force just to avoid studies. And since I had not studied much in the college days, I had to struggle a lot to gain more knowledge. I had to spend a lot of time to again acquire. So basics and fundamentals have to be very, very
strong for any professional, and engineering field is highly professional and demanding in that matter. I wish you all the very best during your engineering and future time you spend in this campus. Thank you. You are one of the alumni gems of our college. Secondly, we are proud that you are one of the brave soldiers of our country. And thirdly, we would like to confess that we are proud to be the part of today's program in which a person like you is present. So dear audience, let's all together give a huge salute by sir by saying Bharat Mata Ki. In the same series again, it's a proud moment to felicitate our first year toppers from each department for reflecting their excellence and setting a benchmark. First of all, I would request respected Dr. Tatewar sir, HOD Civil, to felicitate Tushar Zazu, topper from Civil Engineering. Then I would request Dr. R.S. Garu sir, Head of Department Mechanical Engineering, to felicitate Anand Sapre, topper from Mechanical Engineering.
Now I will call upon Ishika Singhania from Information Technology, who is placed in Samsung Electronics India Private Limited with a package of 14.5 LPM. Student Council, and so
Professor Jaffe Madam is the in-charge of this, faculty in-charge of this particular committee. There also, there is one technical test, means all the technical activities which are conducted in this particular annual fest, the name is Prajwalan. So every year we conduct this Prajwalan. Students from our college as well as the students from other colleges, they can take part in this particular Prajwalan, and various prizes are given. So this is the event which is related with the technical activities, so technical events. So students can participate in this. Then besides this, there are some extracurricular activities. Mainly there are two extracurricular activities, sports and cultural activities. So regarding the sports, we are having playgrounds in our college campus for football, cricket, kho-kho, kabaddi, basketball, volleyball, etc. There are some facilities for indoor games also, like badminton, table tennis, chess and carrom. So all these facilities are there available within the campus. Within the campus, our campus is 105 acres campus. 105 acres of our campus is here. Sabya Koha campus, Maharashtra mein apne college cha hai. So these playgrounds are available. Various facilities are available there. So there are regular organization of the sports activities within the college among various say students within the college, and these activities are carried out under one trophy, that is Kalpana Chawla trophy. So the students, they participate in various events, and the branch which acquires more number of winners, that particular branch is given this Kalpana Chawla trophy. So every year this we organize this. Though you may say that the grounds are not ready, so because of the extended rainy season this year, there is some problem with the preparation of ground, but maybe within a month or so, the grounds will be ready within the college for the students. Then students can take part in the university games also. University games. So the team is selected, various teams for boys and girls are selected from various branches of the students from various classes, and these teams are sent to take part in the university level games. This year I may say that there are three students who acquired color code in the various events. Then these extracurricular activities are carried out under Gymkhana. So there is the formation of Gymkhana committee. Our principal sir is the president of Gymkhana. Then myself, Dean Student Welfare is there. Then Gymkhana Vice President is there, Professor Mante. Then there will be Joint Secretary Gymkhana, which is selected from the students. Then Joint GS Gymkhana also selected from the students. There are various secretaries and joint secretaries for each and every sport event. Sport event, and these are also selected from the students. Then the students who are selected in the various events at university level, they take part in the state level competitions, then zonal level competitions, and then the national level competitions. So it is up to the students whether they can achieve their goal. Then regarding the cultural activities, at university level there is one event, that is youth festival. So for the youth festival, the students are selected for various activities like drama, singing, dance, etc. And these teams, they take part at university level, this youth festival. So the students who are interested in the these cultural activities, they may take part in that. And in our college, we organize the extracurricular activities, that is cultural, most awaited cultural activity.
students are very much interested in this, and that is the annual day function that is gathering. It is a 2 days event and it is conducted under the name of Zenith. So maybe in the month of February we will be conducting this particular project this year. Then another thing, the students who are interested in taking part in debate and innovation competitions. So these competitions are organized within the campus among the students of our college, and the winner is given one trophy. The name of that trophy is nuclear trophy. So Professor Kaide sir is the in charge, Professor Kaide and Professor Pardeshi madam, these are the in charge of this nuclear trophy. I have already told about the Zenith. So in Zenith also, 2 days program, various cultural programs are conducted like drama competition, then dance, singing, sudam sangeet, orchestra is also there, then wine making, polar making, and all these activities they come under this training. Then besides these activities, some co-curricular activities are also conducted. Then every year we publish, the college publishes the magazine, college magazine, in which the articles written by the students of our college, these are included along with the achievement of the departments and all these things. So every year we publish the magazine. Then the photographs of the final year students are also included in this magazine. Professor Lohit is the in charge of this particular event. Then there are some audit courses the students have to clear. So this is for the first year students. So after completion of your first run, whenever you will be admitted to third semester, you will have to undergo these audit courses. So in the third and fourth semester, either you will have to opt for NCC or NSS. NCC or NSS. The NCC coordinator is Professor Rohit, and NSS faculty in charge is Professor P.C. Bhagat. There are certain student chapters which also come under this particular sale. Instead of engineers, that is IAS student chapter, Indian Society for Technical Engineering, that is ISP chapter. Then e-sale for startups, recently it has been formed. Professor Sharma is in charge of this. So all the activities related with the students, except the academic activities, come under this sale. So there is a lot of scope to the students to take active part in various activities. Thank you. Thank you very much, sir, for your valuable words of guidance. One more very, very essential factor of today's program regarding the basic and necessary information of our hostel facility. For this purpose, I would request respected Dr. K.P. Bhak sir to come on the dais and share your points on with the students. Thank you, KW. On the dais, of the dais. Today's program guest is Engineer Kamal Mankare sir, Honorable Principal Professor M. Vani sir, alumni, deans, heads of all departments, faculties, and my dear friends. Today we all here for the principal's address. First of all, I welcome all first year students, newly admitted students and parents. Our college campus has 4 boys hostels, namely New Boys Hostel, AICT, Satpura, Sayadri. 2 girls hostels, namely Jizau and New Girls Hostel. Now capacity of hostel, of each hostel, Jizau, which is for 3rd year and final year girls. Capacity of this hostel is 240. Warden of this hostel, Dr. Sukha Thakre madam. New Girls Hostel, which is for 1st year and 2nd year girls. Capacity is 190. Dr. H.V. Patile is a warden of this hostel.
New boy hostel, which is for first year and second year students or boy students. Capacity is 162. Dr. Kamlesh Wagmare sir is a in charge of warden of this hostel. AICT hostel, which is for second year students and OMU student, not a master boy student. Capacity is 35. Professor R.S. Moore sir is a in charge of warden of this hostel. Fee structure for hostel, open category candidate, 650 plus 2000 maintenance fee. Reserved category candidate, 150 plus 2000 maintenance fee. EWS candidate, 650 plus 2000 maintenance fee. Supporting staff for the hostel. Now in our college, two offices, one office for the boys hostel and another office for the girls hostel. Now for the girls hostel, Sri Sunil Men is a clerk whose number, mobile number is 800-7321547. Then for the boys hostel, Sri Hesan Mankade is a clerk. Mobile number 99609-73025. What are the hostel facilities? Water cooler and purifier, geyser, internet Wi-Fi, newspaper, separate mess for each hostel, air cooler, sanitary napkin vending machine at girls hostel, security guards for each hostel, cleaning staff for each hostel, and timing of girls hostel is up to 7 p.m. It may be extended up to 8 p.m. With this, I stop. Thank you for patient listening, and thank you. Once again, thank you. Thank you very much, sir. You have clarified minutely each and every important aspect regarding hostel facility. Now, I am gladly inviting on the dais to our respected Dr. U.M. Thorkar sir, Training and Placement Officer, who is playing an exclusively smart role in each and every student's career. Sir, over to you. Honorable dignitaries on the dais, Sri Vankade sir, Engineer Sri Kiran Patrukar, President Alumni Association, Engineer Sri Kandalkar sir, Vice President Alumni Association, Sri Dupe sir, Secretary Alumni Association, our Principal Dr. Ayur Monday sir, our distinguished alumni, Parshuram, Kandal, Roy, all the deans, heads, faculties, and dear students. So firstly, I want to welcome and congratulate to this fraternity of the Government College of Engineering Amravati to the new admitted students. This institute, as you know, is having a very glorious institute, having 60 years of achievements, what we can say. So selecting the institute basically requires the fulfillment of the aspiration of the students. When you are choosing the institute where to take the admissions, so it is a crucial decision not only for the students but for also for the parents, because when you are choosing the institute, you are expecting by the completion of the course your child will get an opportunity for the placements or will get an industry to join. So on behalf of Training and Placement Cell of this institute, I welcome all of you to the institute. So basically, the Training and Placement Division is chaired by the Honorable Principal Sir, Dr. Malle Sir, and having Placement Officer, which is I am looking after that, and every faculty from each department will be looking as a Training and Placement Coordinator. The institute will have a placement policy. That placement policy you can also visit, which is uploaded on our website also. So the main abstract of that policy is basically we will be focusing on one student, one offer.
That means if the student gets an offer, then that student will be have to join that particular company. The basic objective or motive behind is that, so one student one got selected, the opportunity should be given to the another student. It should reach to the last student. That is what we are going to see. Even if considering this also, there is another chance for that students who are selected in the software industries, and if suppose the IT, suppose the core industries came, the student will be given a chance to appear in the core industries, but it is mandatory for that student to join the core industries if he is appearing in the core industries. Even apart from this, if the student get a job of suppose 6 lakhs and afterwards another company which is offering a package of 12 lakhs or more is coming, so we are giving the opportunity to the, all the students, those who are already selected, and we are giving that company as a dream status company. So as far as in the last year, in 22, 72 industries have visited the campus for the placements. Among them, we have the Amazon Development Software India Limited, then Samsung Research India Limited, Bangalore, Synopsys, Bangalore, then Tata Consultancy Services, Origin Technology Solutions, Vibro Technologies, Bangalore, L&T, Technical Services, Reliance Retail, Reliance Industries, Thermax Global Limited, Tata Motors, and so on. The list is very huge. So what we mean to say that we are going to provide you the opportunities. Apart from this, the focusing point for the last year is that the Cognizant Technology Solutions, they will go to some premier institutes for the students for giving the transforming education and giving the opportunities in the third year itself. So last year our institute is selected as a premier institute, and that program, it is called as the Cognizant Digital Nurture Initiative, where the students will be given training in the sixth semester itself. They have to appear for different tests, and once they pass out that test, in the sixth semester only, they are going to get the offer of 6.75 lakhs. So last year, 14 students are selected from our institute through this opportunity. This even coming before the final year, they are having the job in their hand. Similarly, another industry, that persistent, they are also running the Martian program, Martian internship program from the sixth semester. So their 10 students have been selected till now. The last year, as we say, the number of students, those who have been selected, around there are 300 students, they have been selected. But the offers for the students, it is around 425 offers the students will have. Why it is because of the corona, the interviews are going on simultaneously. So if the result of one of the interviews is coming, another, the students are sitting for the another company and they are having the more than one offers. Basically, what we have just seen, that students are getting the package in the Samsung 14.5 lakh, but there are such 16 students. The representative students we have just felicitated here, but for Samsung, around 16 students are selected from the institute last year. For Synopsys, 2 students are selected from the electronics. From NVIDIA Graphics, the students, 4 students are selected for the 16 plus lakhs of the packages. Basically, the CTC is mentioned here, but along with that, the joint area, what we can say, from the training and placement is the internship, which is now focusing. So our Honorable Prime Minister Narendra Modi initiative as of the National Education Alliance for the Technology. So with collaboration with the AICTE, there is a separate internship portal has been opened by the AICTE, and it has a separate website for the internship. So our institute is registered with that internship portal, and the students right from the first year to final year, they can register and they can apply for the industry on their own, of their own choice of industry, own choice of location, they can be able to apply. And from the process, once the process is completed, they may get selected with their stipends, what we will be provided. So our institute is registered. Now once you are entered in the institute, once your registrations are over, you will be able to register on that portal also. And you will be a part of their government.
Similarly, the other industries, we are having the new use, like you can say National Highway Authority of India, Prime Minister Gramin Sadak Yojana, Amravati Municipal Corporation, then Global Solution, then Hintan Shala is another industry where we are having the MOU. So then Hintan Shala, they are also doing the work parallel to the internship portal what is provided by the AICT. So the student can be able to apply there also on the Hintan Shala portal, and they can be able to grab the opportunities for the basically the placements. Recently, I want to highlight that we have done a MOU with the Mahajanko, that is with the thermal power station for us. And basically, the chief for the students, complete 8 semester. And they are having only one or two subjects. Those subjects, they can complete it by this some NPTEL courses, National Program for Technology Enhancement Learning. That is a program run by the MHRD and the IITs. The student can go that course, take that course online, and they can pass it. So these are the basically few highlights, and the main support what we have to our placement is the alumni support is there. Lot of distinguished alumni are there from the industry, or what we can say that today what we are seeing, you are at the right institute, we are saying that. And why? Because we are witnessing here, our alumni are sitting over here, and all these alumni are from the different areas of the field. You can see the Pallavi is now in IAS, then you can see this Parshuram, he is doing the agriculture field. Praveen Sontak is there, he is in the banking field. Our sir Mankad sir is there, Air Force he has served. Patulkar sir, he is in the our alumni association as well as in the political field, you can say. Okay. And our Dote sir, Kandalkar sir, so all these are the distinguished alumni, they have proven it. So you are at the right institute. Okay. So I wish you all the best, and if you want to have any queries, anything regarding the placement you want to ask, you can come to the training and placement cell. I am available there. Thank you very much. Other company, including myself, must have experienced a supportive nature towards students, and those who haven't yet come in acquaintance with sir, trust me, you will definitely feel stress-free after following sir's instruction. Thank you very much, sir. So, dear audience, now again, I have to confess that it's a golden moment for me to invite on the dais a legend personality, Honorable Engineer Kiran Patulkar sir, jinka naam अमरावती के जिले का बच्चा बच्चा जानता है, क्योंकि जिले के विकास से जुड़ा कोई भी ऐसा काम नहीं जिसमें आपका योगदान ना हो। जिले के किसी भी गांव की कोई भी ऐसी समस्या नहीं है जिसे सुलझाने में आपका प्रयास शामिल ना हो। महिलाओं को आत्मनिर्भर बनाने के लिए आपका सक्रिय सहभाग भी काबिले तारीफ है। कोरोना काल में जो आपने सामान्य जनता के लिए जो कुछ भी किया उसके लिए आज भी जनता आपको दुआएं दे रही है। और सर, अमरावती में मेडिकल कॉलेज लाने की आपकी उपलब्धि तो सर्वोपरि है। ऐसे लोकनायक एवं बहुआयामी व्यक्तित्व हमारे कॉलेज के एलुमिनाई एसोसिएशन के प्रधान पद का कार्यभार संभाले हुए है, इससे बड़ा स्वर्णिम सौभाग्य और क्या होगा। और आज आपका मार्गदर्शन से परिपूर्ण संबोधन हमें सुनने को मिले, यह तो स्वर्ण पे सुहागा वाली बात है। सर, मैं नम्रतापूर्वक आपको गुजारिश करती हूँ कि आप डायस पर आकर हमें अनुमोदित करें। जर का तुम्ही रेलवे ने प्रवास केला असेल तर एक अनाउंसमेंट असते, देरी से चलने वाली गाड़ी कभी भी समय मेकअप कर सकती है। 40 मिनट उशिरा सुरू झालेला कार्यक्रम आता राईट टाइम चालू आहे। जर आपण बघितलं असेल तर आपली देर से सुरू ही गाडी समय पे आ गई है। मंचावर उपस्थित आपले हा कॉलेजचे प्रिंसिपल मल्ले सर, ज्यांना आज आपण मोठ्या अभिमानाने इथे बोलवलं आहे, आपल्या देशाची सेवा करणारे वानखेडे सर, मंचावर उपस्थित माझ्यासोबत काम करणारे अलुमिनामध्ये काम करणारे माझे सहकारी, आपल्या कॉलेजचे सर्व अत्यंत चांगल्या पद्धतीने शिकवणारे, आपण आतापर्यंत बघून राहिलो की रिझल्ट किती चांगला आहे, यांच्या सहकार्याशिवाय आणि यांच्या मार्गदर्शनाशिवाय हा रिझल्ट येऊ शकत नाही। त्यामुळे एकदा या सर्वांच्यासाठी तयार आहे। शिक्षक वृंद आणि ज्यांचा आज आपण विशेष
तिघांचं सत्कार केला, मंचावर बसवलं. त्याच्यातली पल्लवी चितखेडे अतिशय गरीब परिस्थितीतून समोर येऊन आयएची परीक्षा चौथ्या प्रयत्नात उत्तीर्ण झाली आणि आता रँकिंग सुधारण्यासाठी पाचवा प्रयत्न करते आहे. पण अत्यंत गरीब परिस्थितीत गरीब ठिकाणी राहून तिने जे प्रयत्न केले, मला असं वाटतं की आपल्या कॉलेजच्यासाठी हा अभिमानाची गोष्ट आहे. खूप चांगलं काम केलं. दुसरा आहे परशुराम आकरे. मला विशेष अभिमान आहे परशुराम विषयी. सगळेजण कृषी क्षेत्राविषयी नकारात्मक आहे. शेतीत काय पडलं, शेती कामातून गेलेली आहे. अत्यंत चुकीची कल्पना आहे. मी स्वतः कृषी क्षेत्रामध्ये काम करतो आहे. माझी स्वतःची शेती नाही पण त्या क्षेत्रात काम करतो. मी अनेक इंजिनियर ज्यांनी एम ई झालेली आहे त्यांना नोकऱ्या सोडून कृषी क्षेत्रात वापस आले आणि लाखो रुपये कमवत आहे वर्षाला, असे मला माहीत आहे. आणि यंग एंटरप्रिनर आहे. अशा क्षेत्रामध्ये परशुराम काम करतो आहे. त्याला महाराष्ट्र सरकारचं प्रथम पारितोषिक मिळालं त्याच्या संस्थेला. तुझं विशेष अभिनंदन की एक चांगला आदर्श तू समाजासमोर प्रस्थापित करता. तसे तसे आपले प्रणव सोनटक्के की जे आर्थिक क्षेत्रात काम करतात आणि स्टेट बँकेसारख्या अतिशय नावाजलेल्या संस्थेमध्ये अतिशय कमी वयात मोठ्या पदावर पोहोचले आहेत. निश्चितपणे या तिघांना ॲल्युमिना असोसिएशनतर्फे तर शुभेच्छा देतोच. पण आपण सर्वांनी यांच्यापासून प्रेरणा घ्यावी अशी आपल्याला निश्चितच विनंती करतो. हे करत असताना मला एक कथा आठवते, एक गोष्ट आठवते. एक महाराज होते आणि ते रोज मंदिरामध्ये जायचे आणि त्यांच्या कावड होती, समोर एक बकेट मागे एक बकेट आणि पाणी घेऊन जायचे आणि त्या पिंडीवर व्हायचे रोज. पण एका त्याच्यातल्या एका बकेटला छिद्र होतं आणि जेव्हा ते तिथे जायचे तोपर्यंत त्या बकेटमधलं अर्ध पाणी सांडून जायचं, वाया जायचं, एक बकेट पूर्णपणे जायची. तर काही दिवसांनी ती बकेट दुसरी बकेट जी पूर्ण पाणी घेऊन जायची, ती एक दिवस आपल्या या बकेटला म्हणाली, तुझं काय काम आहे, तुझ्या महाराजांना किती त्रास देते, अर्ध पाणी तर तुझं वाया जाते, तू काही कामाची नाही राहिली. ती हिलबूज लिहून गेली. तिच्या मनात खरंच अर्ध पाणी वाया जात आहे, मी महाराजांच्या काही कामाची नाही आहे, देवाच्या काही कामाची नाही आहे, काय उपयोग माझा. तर ती महाराजांना म्हणाली की मला बघून टाका, तुमचं नुकसान होतं, तुम्हाला त्रास होतो, पाणी वाया चाललं. तर महाराज तिला म्हणाले, दुसऱ्या दिवशी घेऊन चाललं तर चल म्हणे. आणि ज्यावेळी ते दोघंजण जात होते म्हणजे पूर्ण कावड घेऊन ते चालले होते, त्यांनी दाखवलं की बेटा ही उजव्या साईडची बाजू आहे की जी बकेट पूर्ण भरलेली आहे, ही डाव्या साईडची बाजू आहे की जिची बकेट तुझ्या अर्धी खाली झालेली आहे. इथे गळत होतं, त्या साईडला छोटी छोटी हिरवं आणि झाडं फुललेली होती, फुलं त्याच्यात निर्माण झालेली होती. आणि उजव्या साईडची जी बाजू होती ती पूर्ण कोरडी ठंडणीत होती. तर महाराज तिला म्हणाले की तुझं जे पाणी वाया जात आहे त्याच्यातून जे फुलं निर्माण होतात तेच मी देवाला वाहतो. तुझ्या बाजूला एक किती सुंदर आणि चांगली हिरवळ तयार झालेली आहे, पण त्या बाजूला काहीच नाही आहे. सांगण्याचं तात्पर्य आहे की प्रत्येकामध्ये दोष असतात, मग तो मनुष्य असो की वस्तू असो, पण याचा अर्थ ते दोष आहे म्हणून तो परिपूर्ण नाही आणि काम करू शकत नाही, त्याचा उपयोग नाही असं होत नाही. त्यामुळे इथे बसलेल्यामध्ये जरी दोष असला तरी हिरमूज लावण्याची गरज नाही, निगेटिव्ह विचार करण्याची गरज नाही, पॉझिटिव्ह विचार करा. प्रत्येकाच्या दोषाचं रूपांतर गुणामध्ये करून त्याचाही समाजाला आणि आपल्या कुटुंबाला फायदा होऊ शकतो. या दृष्टिकोनातून प्रत्येक समस्येकडे बघा. त्यामुळे जगामध्ये अशी समस्या नाही की जिला सोल्युशन नाही, त्या दृष्टिकोनातून इंजिनिअरनी काम केलं पाहिजे. आणि आपल्याला हे शिकवलं जातं, हे नाही विचारलं जात आपल्याला ह्याच्या समस्या कोणत्या आहे उत्तर घ्या, हे आपल्याला शिकवलं जातं. त्या दृष्टिकोनातून इंजिनिअर काम करत असतो. त्यामुळे इंजिनिअरिंगचं काम संपत्ती निर्माणाचं काम आहे, बाकीच्या जे कामं निगेटिव्ह आहे. डॉक्टर लोकांना कदाचित जास्त व्हॅल्यू मिळते असं आपल्याला वाटतं, पण डॉक्टर रोगावर इलाज करतो आणि आपण बिल्डिंगा बांधण्यापासून, रोड बांधण्यापासून, तर स्ट्रक्चर बांधण्यापासून, तर नवनिर्माणाचं काम करतो. या देशामध्ये संपत्ती निर्माणाचं काम जर कोणी करत असेल तर तो इंजिनियर करतो. त्यामुळे अतिशय चांगला आणि योग्य दिशेने तुम्ही जात आहे. मला तुम्हाला सांगायला आनंद होईल की मी आम्ही ॲल्युमिना असोसिएशनचा प्रेसिडेंट म्हणून मी तुमच्यासमोर उभा आहे. या कॉलेजचा एक मला या कॉलेजच्या विषयी अभिमान आहे. या कॉलेजमध्ये मी शिकलो. आज मी जे काही आहे ते माझ्या शिक्षणामुळे, शिक्षकांमुळे आणि माझ्या इन्स्टिट्यूटमुळे असेल. ते कधीतरी प्राथमिक शाळा असेल, माध्यमिक शाळा असेल आणि इंजिनिअरिंग कॉलेज, गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेज ॲल्युमिना अमरावती असेल.
या कॉलेजने मला भरपूर दिलं. या कॉलेजमध्ये मी आज इथे उभा आहे, तुमच्या समोर बोलतोय. लोक मला ओळखतात इंजिनियर किरण पातुरकर. अनेक वेळा अंगणामध्ये काम करत असताना अनेक वर्षातून आम्ही काम करतो. मला वाटते हे 16 वर्ष झाले आपल्याला की आम्ही अलुमनाय मीट करतो. आम्ही ही संस्था स्थापन करून 20 वर्ष झाले, परंतु 16 वर्ष झाले की आपण दर 25 वर्षानंतर ज्या बॅचचे 25 वर्ष पूर्ण झाले त्यांच्यासाठी सिल्वर ज्युबिली अलुमनाय मीट करत असतो. आणि या मीटच्या माध्यमातून अनेक विद्यार्थ्यांना आणि माझ्या विद्यार्थ्यांना भेटत असतो. अनेक माझ्या विद्यार्थ्यांना कुठेतरी आपल्या इन्स्टिट्यूटविषयी काहीतरी चांगलं करावं असं वाटत असतं. ही इन्स्टिट्यूटमुळे आज आपण इथे उभे आहोत असंही वाटत असतं. पण काहीतरी काम करण्याचा मार्ग कोणता असावा हे त्यांच्या लक्षात येत नाही. आणि काही जण असे असतात आमको क्या दिया, वो तो उनका काम ही है, गवर्नमेंट ने बना दिया, ये बड़ा रहे. अशा प्रकारची पण वृत्ती असते अत्यंत चुकीची वृत्ती आहे. शेवटी जर का तुम्हाला चांगली संगत नसेल, चांगले शिकवणारे नसतील, तर तुम्ही आज जिथे उभे आहात 16 लाख रुपयाचं पॅकेज घेणं सोपी गोष्ट नाही आहे. सोडून सोपी गोष्ट नाही आहे. बाकीच्या इन्स्टिट्यूटमध्ये का नाही होत, गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये का होतं, कारण की आमच्यासाठी शिक्षक चांगले, इन्स्टिट्यूट चांगले आहे, फॅसिलिटी चांगली आहे. त्यामुळे इन्स्टिट्यूटने आम्हाला दिलं याचा अभिमान असला पाहिजे. असोसिएशन त्याच्यासाठी काम करतो. जसं आम्ही वेलफेअरसाठी काम करतो, विद्यार्थ्यांच्या जे विद्यार्थी आजी आहे त्यांच्या वेलफेअरसाठी काम करतो. अनेक कामे आम्ही करतो. मी तुम्हाला कामं तर सांगणारच की आम्ही कोणते कामं करतो, पण महत्त्वाचं काम आहे ब्रँडिंग तयार करणे, ब्रँड अमरावती विकास करणे, विकसित करणे, ब्रँड जीसूबी विकसित करणे. जसं आता पुण्याचं कॉलेज आहे त्यांचं एक ब्रँड नाव घेतलं जाते, पण तसंच नाव आपल्या गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेज अमरावतीचं घेतलं पाहिजे. म्हणून जेम्स नावाचा आपण हे केलेलं आहे, ब्रँडिंग केलं आहे, तर ते ब्रँडिंग आपल्याला विकसित केलं पाहिजे. प्रत्येक ठिकाणी आम्ही अभिमानाने सांगितलं पाहिजे, यस मी अमरावतीचा गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेज अमरावतीचा स्टुडंट आहे, मला अभिमानाने सांगता आलं पाहिजे आणि सांगितलं पाहिजे. जोपर्यंत आम्ही आमचा ब्रँड विकसित करत नाही आणि अभिमानाने सांगत नाही, तोपर्यंत आपल्या जिल्ह्याचा विकास होत नाही, आपल्या शहराचा विकास होत नाही, आपल्या कुटुंबाचा विकास होत नाही. जर तुम्हाला तुमच्या कुटुंबाचा अभिमान नसेल, तुमच्या आईवडिलाचा अभिमान नसेल, तुमच्या समाजाचा अभिमान नसेल आणि तुम्ही जिथे जन्मले तिथला अभिमान नसेल, तर पुढे तुम्ही काहीच होऊ शकत नाही. जो इतिहासाला विसरतो त्याला भविष्य सुद्धा विसरते. त्यामुळे आमचा इतिहास आम्ही विसरला नाही पाहिजे. त्यामुळे इतिहास लक्षात ठेवत असताना इतिहासाच्या नावाने खडे पडण्याची गरज नाही. इतिहास फक्त त्याच्यामधून शिकावं लागतं की काय चुकलं आणि काय बरोबर करायचं आहे. त्या दृष्टिकोनातून इतिहासाच्या चांगल्या गोष्टीचा अभिमान बाळगलाच पाहिजे. तसा अभिमान आम्हाला आमच्या इन्स्टिट्यूटचा असला पाहिजे, कारण इन्स्टिट्यूट खूप काही देते आम्हाला आणि आमचा ब्रँड आणि आमची इन्स्टिट्यूटसाठी आम्ही काय केलं हा प्रश्न स्वतःला विचारला पाहिजे. अनेक वेळा अनेक जण नाही विचारत, अनेकांना खूप मोठमोठे पॅकेज आहे. आम्ही आयटीआयमधले मुलं किती आयटीआयला, आयआयटीचे मुलं मुंबई पवई त्यांच्या अलुमनीचं नाव आहे, करोडो रुपये देतात. तिथलेच अलुमनाय स्टुडंटसाठी अनेक फॅसिलिटीज उपलब्ध करून देतात. आम्हाला त्याची चर्चा करतो, पण आपले अलुमनी जे कॉलेजमधून बाहेर निघाले ते आपल्या इन्स्टिट्यूटसाठी काय करतात याचा विचार आपण केला पाहिजे. आणि ज्यावेळी आपण अलुमनाय बनतो त्याचा विचार जरूर केला पाहिजे. आज तुम्ही पहिल्यांदा ज्यांनी प्रवेश केला आपला अभिमान आहे सर, की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फक्त हे एक कॉलेज आहे की जे फर्स्ट इयर स्टुडंटचं वेलफेअर फंक्शन घेते आणि हे फंक्शन सुरू करण्यामध्ये आणि कॉलेजला तशा प्रकारची आयडिया देण्यामध्ये करून घेण्यामध्ये जर कोणाचा रोल असेल तो अलुमनाय असोसिएशनचा रोल आहे, याचा मला अभिमान आहे, जसं मला कॉलेजचा अभिमान. कारण की पहिल्या वर्षी मुलांना नाही तर एक काळ होता ज्यावेळी आम्ही प्रवेश केला होता, ते कांडलकर मला एक म्हणजे सिनियर आहे आणि माझं रॅगिंग घेतलं होतं. रॅगिंगसाठी ओळखलं जायचं फर्स्ट इयर, लोक घाबरायचे की बाबा काय होणार आहे त्या हॉस्टेलमध्ये, काय केलं जाईल. आमच्या वेळी खूप काही केलं जायचं, पण मी लोकल असल्यामुळे मला जास्त त्रास नाही देऊ शकले होते, मलाच घाबरायचं सगळं, अशी स्थिती झाली होती. पण आज ते नाही राहिलं, आज पहिल्या वर्षी प्रवेश घेणाऱ्याचं वेलकम केलं जातं. त्याच्यासाठी आम्ही काय काय करतो हे सांगितलं जाते आणि त्याला त्याच्या पाठीची उघडण्याची अलुमनायमधून सगळेजण हिंमत देतात. एवढा प्रचंड चेंज इन्स्टिट्यूटमध्ये झाला आहे, अलुमनायमध्ये झाला आहे आणि वातावरणामध्ये झाला आहे. त्यामुळे आपले सिनियर त्यांना आता आमच्याकडे सिनियरचा रिस्पेक्ट वेगळा होता, आता सर म्हणावं लागते, मॅडम म्हणावं लागते, आम्ही नाही म्हणत होतो त्यावेळी, पण आता म्हणावं लागते हा रिस्पेक्टही निर्माण झाला आणि पहिल्या वर्षीच्या मुलांचा. त्यामुळे पालकांनी घाबरण्याची गरज नाही आहे, त्यांच्या पाठीशी संपूर्ण इन्स्टिट्यूट उभी असते. त्यामुळे अगदी फ्रीली आणि चांगल्या वातावरणामध्ये आपल्या कॉलेजमध्ये आपण प्रवेश घेऊन पहिल्या वर्षीपासून कामाला लागू शकतो. मी तुम्हाला अजून एक सांगतो या सगळ्या ह्याच्यात,
काम करत असताना जसं आम्ही वेलकम फंक्शन घेतो तसं फायनल इयरसाठी हस्तालाना विस्तार घेतो. म्हणजे जे जाणारे असतात त्यांच्यासाठी पण एक फंक्शन असतं फायनल इयर स्टुडंटसाठी. चांगला प्रोग्राम असतो. जसं तुमचं स्वागत आहे तसंही त्यांना म्हणतो की बाय बाय टाटा, आपल्या आयुष्यामध्ये समोर जा, आम्ही तुमच्यासोबत आहे, जिथे आमची मदत लागेल तिथे आमची मदत घ्या. हे फंक्शन करत असताना ज्यांना फायनल इयरमध्ये जे स्कॉलरशिप मिळवतात पहिलं किंवा दुसरं मेरिट येतात त्या सर्वांचा फॅसिलिटेशन, त्यांचा सगळ्यांचा सत्कार आणि त्यांना मेडल ॲल्युमिना असोसिएशनतर्फे आपण दरवर्षी देतो. ते ॲल्युमिना मीटमध्ये देतो आपण दरवर्षी, जी आपली ॲल्युमिना मीट असते त्यामध्ये आपण देतो. या व्यतिरिक्त आपण अनेक गेस्ट लेक्चर स्पॉन्सर करतो की जे डिस्टिंग्विश्ड गेस्ट आहेत किंवा ज्यांचं स्पेसिफिक नॉलेज आहे अशा वेगवेगळ्या ठिकाणी काम करणाऱ्या आपल्या ॲनिमलला आपण बोलावतो आणि ते लेक्चरसुद्धा अटेंड करतो. आपण अनेक जसं आता आहे प्रज्वलनचा सरांनी उल्लेख केला मगाजी, मराठी मुघलन सरांनी उल्लेख केला, या प्रज्वलनची मेजर स्पॉन्सरशिप ही ॲलुमिना असोसिएशनची असते आणि अत्यंत महत्त्वाचा असा हा प्रज्वलन कार्यक्रम आहे. संपूर्ण मध्य भारतातला सगळ्यात मोठा टेक्निकल एक्सपोजर असेल तर प्रज्वलन, त्यामुळे आपल्या कॉलेजच्या विद्यार्थ्यांना त्याच्यातून खूप काही मिळतं. याचं स्पॉन्सरशिप, मेन स्पॉन्सरशिप नेहमी ॲलुमिना असोसिएशनची राहते. आर्ट क्लब आहे आपल्या कॉलेजमध्ये, त्याला आपण मदत करतो. रोबोटिक क्लब आहे आपल्या कॉलेजमध्ये, त्या रोबोटिक क्लबच्या स्टुडंटला आपण मदत करतो जर का कुठे त्यांना सहभागी व्हायचं असेल तर. आपण जे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम देणारे विद्यार्थी आहेत त्यांना कॉलेजमध्ये राहून जर का अभ्यास करायचा असेल तर त्यासाठी लायब्ररी चालवतो आणि अत्यंत चांगल्या पद्धतीने ती लायब्ररी चालते. अनेक विविध प्रकारचे कामं आपल्या काही विद्यार्थ्यांना तर आम्ही पूर्ण शिक्षण त्यांचं केलेलं आहे. त्यांनी ज्यावेळी आपल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतली साधारणतः 50 विद्यार्थी असे असतात 450 की ज्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत गंभीर असते त्यांना मदतीची गरज असते, आम्ही त्याच्यातल्या काही विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप देतो आणि काही विद्यार्थ्यांचं तर पूर्ण शिक्षण आम्ही केलेलं आहे. कम्प्लीट फी 4 वर्षाची फी ॲलुमिना असोसिएशननी भरलेली आहे आणि काही त्यांच्या कलिगनी पण भरलेली आहे. अशा पद्धतीने ॲलुमिना असोसिएशन सातत्याने जे काम करणारे विद्यार्थी आहेत, आपला एक अतिशय ड्रीम प्रोजेक्ट आहे. 15 ते 20 कोटी आज ज्या सभागृहात आपण बसलो आहे भोसले सभागृह, हे आपल्या कॉलेजला मिळालं होतं गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेजला, पण आपल्या कॉलेजच्या जागा न दिल्यामुळे ते VMB कॉलेजमध्ये झाला ना. ज्या जागेमध्ये कार्यक्रम करण्यासाठी VMB परवानगी घ्यावी लागते आणि खर्च करावा लागतो, हे दूर करण्यासाठी आपण एक सभागृह 1300 लोक बसू शकतील असं सभागृह पूर्णपणे स्वखर्चाने ॲलुमिना असोसिएशन बांधून द्यायला तयार आहे. त्यासाठी जागा मागितली आहे, त्या जागेचा आता मल्ले सरांनी गव्हर्नमेंटला कळवला आहे, ती जागा आपल्याला भेटली तर त्याच्यामध्ये अत्यंत उत्कृष्ट फॅसिलिटी लागतील. लायब्ररीपासून तर सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये असतील. विद्यार्थ्यांसाठी अत्यंत चांगलं असं सभागृह अमरावती शहरातलं होईल, जे एक फक्त आपलं नाव घेतो एक सभागृह आहे आपल्याजवळ, पण आपलं हे दुसरं सांस्कृतिक भवन ज्याला आपण म्हणतो तसं ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन हे आपलं दुसरं सभागृह त्याच्यापेक्षा चांगलं होईल असं आमचं ॲल्युमिनाचं स्वप्न आहे आणि त्याच्यासाठी आम्ही काम करतो. जशी जागा मिळेल तसं आपण योग करू. मला हे सांगत असताना अजून 2 गोष्टी आपल्याला सांगायच्या आहे. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, आयुष्यामध्ये मी नेहमी एक गोष्ट, मी जसं इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये काम करतो तसं पॉलिटिक्समध्ये काम करतो. पॉलिटिक्समध्ये काम करून मला जवळजवळ 35 ते 40 वर्ष झाले. विविध पदांवर काम करतो. सध्या अमरावती शहर जिल्हा भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष आहे. राष्ट्रीय स्तरावर राष्ट्रीय उपाध्यक्ष तो युवा मोर्चाचा ज्या वेळी नरेंद्र मोदी आमचे प्रभारी होते आणि शिवराज सिंग चव्हाण अध्यक्ष होते, मी उपाध्यक्ष होतो. अनेक वर्षापासून मी भाजपमध्ये काम करतो. तसंच मी इंडस्ट्रीयल सेक्टरमध्ये काम करतो. MIDC असोसिएशन अमरावतीचा अध्यक्ष आहे अनेक वर्षापासून. फेडरेशन ऑफ इंडस्ट्रीज असोसिएशन विदर्भ आहे, 11 जिल्ह्यातून 29 असोसिएशन त्याच्याशी जोडले आहे, त्याचंही मी अध्यक्ष. यावर्षी मी जेव्हा माझा भाजपचा अध्यक्ष झालो तेव्हापासून त्या अध्यक्षात सोडलं मी. 11 वर्ष संस्थापक अध्यक्ष होतो मी. इंडस्ट्रीयल सेक्टरमध्ये असेल, सोशल सेक्टरमध्ये असेल, पॉलिटिकल सेक्टरमध्ये असेल, टेक्निकल सेक्टरमध्ये असेल, सगळ्या सेक्टरमध्ये मी काम करतो. हे काम करत असताना एक गोष्ट मला जी जाणवते ती म्हणजे आमच्या इंजिनियर लोकांची एक कमजोरी आहे.
या ठिकाणी या इन्स्टिट्यूटला वेळ मी आता यावर्षी सरांनी तुम्ही इंट्रोडक्शन केलं की ज्यांना चांगलं पॅकेज भेटलं त्याचा सत्कार मल्ली सरांनी चालू केला. अभिनंदन सर. म्हणजे पढाई टू पॅकेज असा इंटायर पॅकेज सध्या इथे ह्यावेळी उपलब्ध होता. पढाई टू पॅकेज आणि चांगल्या ठिकाणी आम्ही प्रवेश घेतला असा पालकांना आणि मुलांना वाटायला पाहिजे अशा पद्धतीचं यावेळी इंटायर पॅकेज होतं इथे. पण हे करत असताना एक गोष्ट मला जी नेहमी जाणते, समाजामध्ये काम करत असताना डॉक्टर लोक समाजामध्ये जेवढे सक्रिय असतात, वकील लोक समाजात जेवढे सक्रिय असतात, साहित्यिक लोक वेगवेगळ्या अदर ब्रँचेसचे लोक समाजात जेवढे सक्रिय असतात, इंजिनियर तेवढे सक्रिय नसतात जेव्हा की इंजिनियर लोक खूप जास्त कमाई करतात. संध्याकाळ झाली की इंजिनियर लोकांना काय होतं मला माहित नाही आणि मग भेटतच नाही. भेटले तर वेगळ्याच ठिकाणी भेटतात. ही जी स्थिती झालेली आहे हरकत नाही, डॉक्टर लोक असतात, वकील सगळेच जण भेटतात, परंतु कुठेतरी सामाजिक दायित्व आहे. मी ज्या गावातून आलो, ज्या समाजातून आलो, ज्या कुटुंबातून आलो त्याच्याप्रती माझं काही दायित्व आहे ही भावना आपल्या लोकांमध्ये असायलाच पाहिजे. जी खूप कमी आहे, जी आपल्याला वाढवली पाहिजे. नाहीतर मी आणि माझं कुटुंब आजकाल कुटुंबामध्ये वेळ पडली तर आई वडील विसरून जाऊन फक्त बायको आणि पोरगा एवढ्यापुरतं मर्यादित विश्व होत चाललं ते अत्यंत चुकीचं आहे. ज्या आई वडिलांनी कष्ट घातले, खस्त खाल्ले, आपल्याला वाढवलं, वेळ प्रसंगी पोटाला चिमटा दिला आणि आपली स्वप्न तुमच्या नजरेमध्ये त्यांच्या नजरेतली स्वप्न तुमच्याच ज्यांनी बघितली त्यांनाही आपण गावाकडे विसरून जातो. म्हाताऱ्यांचं शहर होत चाललं आहे अमरावती आणि पुन्हा मुंबईमध्ये तरुण आणि त्याच्यावर दिल्लीला चालले आहे किंवा परदेशात चालले आहे आणि अशावेळी अनेक तरुणांना आपल्या आईवडिलाला शेवटचा अंत्यविधी करायसाठी सुद्धा अमेरिका इंग्लंडमध्ये यायला वेळ मिळत नाही. ही जी स्थिती निर्माण झाली आहे ती अत्यंत चुकीची आहे, अत्यंत चुकीची आहे. आपल्या इंजिनियर लोकांमध्ये गोष्ट असायलाच पाहिजे की आम्ही एम एस व्हायला बाहेर जातो, आम्ही परदेशात जाऊन स्थायिक होतो, पण आम्ही आमच्या कुटुंबाला, आमच्या देशाला, आमच्या समाजाला, आमच्या गावाला प्रतिज्ञ विसरलं पाहिजे. रुट्स नावाची कादंबरी होती, तो मनुष्य प्रचंड श्रीमंत झाला पण वनवन करत फिरत होता की माझे रुट्स, मी माझे आईवडील कुठून आले, माझे फोरफादर्स कुठून आले. आफ्रिकेतून एका छोट्याशा गावातून त्यांचं मायग्रेशन झालं होतं. त्या रुट्स नावाची कादंबरी वाचा की मनुष्य कसा तळमळतो आपले रुट्स शोधण्यासाठी. त्यामुळे गरज आहे माणसाला आपले रुट्स कधीच नाही विसरले पाहिजे. जो रुट्सवर उभा असतो तो कधीच खाली नाही जाऊ. ज्याचे रुट्स मजबूत तो आकाशात तितकाच मोठा जातो, खाली जितका आत आहे तितकाच वर जातो आणि जो जितका जर का खाली नसेल तो वरचा डोलाला केव्हाही कोसळून पडतो. त्यामुळे केव्हाही लक्षात ठेवा, इंजिनियर लोकांनी सामाजिक बांधिलकी पाळलीच पाहिजे, समाजाच्या वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीजमध्ये सामील झालंच पाहिजे आणि हा इंजिनियर हा इंजिनियरचा ग्रुप आहे, हा इंजिनियरचा ग्रुप आमच्या कामात असतो असं प्रत्येकाने म्हटलं पाहिजे याची गरज आहे. आणि त्या दृष्टिकोनातून आपण विचार केला पाहिजे की शेवटचा मुद्दा सांगतो आणि मग मी थांबतो. ज्यावेळी दुसरं महायुद्ध चालू होतं त्या महायुद्धाची ही खरी घडली गोष्ट आहे, जपानमध्ये घडलेली गोष्ट आहे. जपानमध्ये एक छोटा मुलगा 10-12 वर्षाचा असेल, त्याचा त्याच्यापेक्षा लहान भाऊ, आई वडील तर गेले, लहान भाऊ पण दगावला, तर तो 10-12 वर्षाचा मुलगा आपल्या लहान भावाला पाठीला बांधून त्याचं कुठेतरी अंत्यसंस्कार करता येईल याच्यासाठी निघाला होता आणि जाता जाताना त्याला शत्रू पक्षाचे सैनिक भेटला. त्या सैनिकाने त्याला म्हटलं, तू 10-12 वर्षाचा पोरगा, 2-3-4 वर्षाचा लहाना भाऊ, त्याच्या खांद्यावर ओझं झालेलं, चालत चालत चाललेला, थकलेला, त्या परिस्थितीत खायलाही भेटलं नसेल, प्यायलाही भेटलं नसेल, पूर्ण चेहरा कुमटलेला, चालतानाही त्रास होत असेल, तर तो त्याला सैनिक म्हणाला, अरे तुला जायचं असेल तर तू जा, पण हे ओझ पाठीला बांधून का चाललायस, हे ओझ फेकून दे, तेव्हा तुझी चाल व्यवस्थित होईल. त्या सैनिकाने कदाचित त्याला योग्य सल्ला दिला असेल, पण तो जो मुलगा होता जो आपल्या भावाचं प्रेत खाना घेऊन चालला होता त्याने जे उत्तर दिलं, कदाचित इतिहासामध्ये हे उत्तर आपल्या प्रत्येकाने कोरून ठेवलं पाहिजे. त्या प्रत्येकाला आज आवश्यकता आहे त्याची. तो म्हणाला त्या सैनिकाला, हे ओझं नाही आहे, हा माझा भाऊ आहे आणि आज आपल्याला गरज आहे या गोष्टीची की आज जे काही हा माझा कुटुंब आहे, हा माझा समाज आहे, हे माझी इन्स्टिट्यूट आहे, हे माझं गाव आहे, हे ओझं नाही आहे, हे माझे आहे, हे कुटुंब माझं आहे,
हे गाव माझं आहे, ही इन्स्टिट्यूट माझी आहे, हे लोक माझे आहे, ही अलुमनाय माझी आहे, हे ओझो नाही आहे, हे माझे भाऊ आहे. ज्या क्षणी हा भाव माझ्या मनात राहील त्या क्षणी मी शेजारच्याला मदत करेल, कॉम्पिटिशन करून त्याचे पाय उडणार नाही तर त्याला पायावर उभारण्यासाठी मदत करेल, ही भावना जागृत करण्यासाठी हे वाक्य आजही जगामध्ये अनेकांच्या मनामध्ये कोरले गेलं आहे, आमच्याही मनामध्ये कोरलं जावं आणि आपल्या अमरावतीमध्ये जितके स्टुडंट आहेत त्यांची भरभराट होईल आणि आपल्या इन्स्टिट्यूटची भरभराट होईल आणि जे काही गरीब असतील दरवर्षी 50 मुलं या इन्स्टिट्यूटमध्ये आर्थिकदृष्ट्या ज्यांना गरज अशी येतात त्यांना मदतीची गरज असते. आपण चांगलं पॅकेज घेतो, 16 लाखाचं पॅकेज खाईच पॅकेज आहे यावर्षीचं. पण हे 16 लाखाचं पॅकेज तुम्ही आपल्या इन्स्टिट्यूटसाठी काय करता, या नवीन मुलांसाठी काय करता, काहीच करत याचं दुःख आहे ना. आम्ही पैसे जमा करतो, आम्ही देतो आणि जेवढे पैसे मागतो तर 1000 रुपये द्यायचे असतील तर त्याचाही त्रास होतो. अलुमनाय मीटसाठी लोक येतात, यावेळी 25-26 डिसेंबरला अलुमनाय मीट आहे. 96-97-98 दोन वर्ष कोरोनामुळे अलुमनाय मीट नाही झाली, त्यामुळे 96 ची बॅच, 97 ची बॅच आणि 98 ची बॅच तिन्ही बॅचचं एकत्रित अलुमनाय मीट आपण घेतो आहे. त्याच्यामध्ये अनेकांना अनेक गोष्टी शिकायला मिळतात, त्याच्यात आम्ही 200-250 विद्यार्थ्यांचा सहभाग त्याच्यामध्ये घेतो. अनेक गोष्टी त्यांना मॅनेज करायला मिळतात, अनेक गोष्टी शिकायला मिळतात, अनेक जुन्या अलुमनायसोबत काम करायला मिळतं, इंटरॅक्शन होते, समोर जायची संधी उपलब्ध होते. यावर्षी ते आहे आणि त्याच्यामध्ये येत असताना अनेक जुन्या अलुमनायचा अनुभव माझा काही सगळ्यांचाच नाही पण काही जणांचा खराब आहे. पैसे सुद्धा तितके 1000 रुपये द्यायचे अत्यंत चुकीचा. पण ही अलुमनाय म्हणजे तुमच्यासाठी आहे, जे झाले पास आउट ते नवीन विद्यार्थ्यांसाठी काम करतात, त्यामुळे आज तुम्ही विद्यार्थी जरी असला तरी 4 वर्षाने तुम्ही अलुमनाय होणार आहे. हे अलुमनाय झाले आहे, प्रत्येक जण अलुमनाय होतो. मला या आयएएस कडून अपेक्षा आहे 20-25 आयएएस झाले. तुम्ही अधिकारी व्हाल, प्रायव्हेटमध्ये काम करताय, काही गव्हर्नमेंटमध्ये जातात, तुमच्याजवळ निर्णयाचे अधिकार आहे. आपल्या इन्स्टिट्यूटसाठी काय निर्णय करतो आपण, अनेक प्रपोजल गव्हर्नमेंट ऑफ इंजिनिअरिंग कॉलेजचे पडलेले आहे की ज्या ठिकाणी साईट करण्यासाठी बसलेले लोक गव्हर्नमेंट ऑफ इंजिनिअरिंग अमरावतीचे अलुमनाय आहे आणि ते साईट नाही करत, त्यांच्यावर मला शरम वाटते. मी बोलायला कमी नाही करत, तोंडावर बोलतो. अरे आपल्या इन्स्टिट्यूटमधून शिकलो, त्या इन्स्टिट्यूटचं बिल्डिंग बांधायच्या त्याच्यात तुम्ही त्या प्रपोजलवर साईट नाही करत तर तुमचा उपयोग काय त्या ठिकाणी बसण्याचा, या इन्स्टिट्यूटमधून पास होण्याचा उपयोग काय तुमचा, त्या ठिकाणी तुम्ही स्वतः धावलं पाहिजे की नाही इन्स्टिट्यूटला गरज आहे, ही इन्स्टिट्यूट माझी आहे, मी शिकलो आहे. ज्या ठिकाणी तुम्ही प्रायव्हेटमध्ये चांगल्या पदावर सर्व्हिस करता की आपल्या जर त्या तिथे नवीन युनिट उघडायचं असेल तर त्यांना सांगितलं पाहिजे की अमरावतीमध्ये जा, अमरावतीमध्ये नवीन युनिट उघडा, त्याच्यात आपण मदत करू शकतो. आयएएस अधिकारी होता आहे तर आयएएस अधिकाऱ्यांना निर्णय घेण्याचे अधिकार असतात, धोरणात्मक निर्णय घेतले जातात. तिथे बसून जर का तुमच्या आम्हाला आमच्या अमरावती शहराला अमरावती जिल्ह्याला फायदा होत नसेल तर तुमचा काही उपयोग नाही आहे. आम्हाला एक लक्षात ठेवा, तुमचा उपयोग त्याच वेळी तुम्ही रूट्स विसरले नाही पाहिजे, त्यामुळे प्रत्येकाने लक्षात ठेवलं पाहिजे यस माझे रूट्स इथे आहेत आणि हे रूट्स लक्षात ठेवून जो काम करतो मी एक काम करतो ते सांगतो आणि थांबतो. मी स्वयंसिद्ध उद्योजकता विकास अभियान चालवतो, त्याच्या माध्यमातून मी अनेकांना उद्योग ट्रेनिंग देण्यामधून हँड होल्डिंगचं काम करतो. आमची एक स्वतःची संस्था ताकदीने काम करते, हे 2 वर्ष काम बंद होतं पण या मागच्या 2 वर्षात मी 5000 लोकांना विनामूल्य ट्रेनिंग दिलेलं आहे आणि 150 उद्योजक उभे केले, त्याच्यातल्या 100 महिला. या गोष्टीचा मला अभिमान आहे की मी अनेकांना सांगतो, त्याच्यात आमचं वाक्य आहे रोजगार मागणारे होऊ नका, रोजगार देणारे व्हा. या बॅनरखाली आम्ही काम करतो आणि त्याच्यामध्ये मला वाटतं की इंजिनियर लोक सगळ्यात समोर येऊ शकतात, त्यामुळे या गोष्टीचा आपण सर्वांनी फायदा घ्यावा आणि आपल्या कॉलेजचा अभिमान बाळगावा एवढं आवाहन करतो. आलेले पहिल्या वर्षाचे जे विद्यार्थी आहेत त्या सर्वांचं स्वागत करतो, त्यांना शुभेच्छा देतो. जे आता पासआउट होऊन जातील त्यांना त्यांच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा, त्यांना चांगलं पॅकेज मिळालं आहे त्या पॅकेजबद्दल त्यांचं अभिनंदन, पण त्यांनी कॉलेजला विसरू नये अशी त्यांना विनंती करतो. खूप खूप धन्यवाद. Now dear student, next important aspect for you is to know about the formal academic registration procedure of first year so that you will be exactly categorized in different groups according to the information you have filled in the form for the convenience of lectures, practicals, etc. For that I request respected Dr. P.P. Bedekar sir to come on the dais and share the important instructions which are relevant to the process. The dais, faculty members, staff, and my dear student friends. Amongst all the heroes present over here, I am the only villain.
because being Dean Academics, I have to talk always about academics and examination. And one who will talk about academics and examination is generally, for that time at least, for that instant at least, is considered to be winner. घरी जर का आपल्याला अभ्यासासाठी आई रागवत असेल तर त्या क्षणाला आई विलन वाटते. वडील रागवत असतील अभ्यासासाठी तर वडील विलन वाटतात. परंतु कालांतराने आपोआप आपल्या लक्षात येतं की ते बरोबर होतं. दोन गोष्टी सांगू इच्छितो सुरुवातीला की शेड्यूलमध्ये लिहिलेलं आहे प्रेझेंटेशन बाय डीन अकॅडमिक्स. त्याबद्दल दोन गोष्टी सांगतो. पहिली म्हणजे डीन अकॅडमिक्सचं माझं जे प्रेझेंटेशन आहे ज्याबद्दल मी तुम्हाला स्पेसिफिकली फर्स्ट इयर स्टुडंट्सना सांगू इच्छितो, ते प्रेझेंटेशन सुमारे 50 मिनिटे ते 1 तासाचं आहे. आणि दुसरी गोष्ट ही सांगू इच्छितो की ते प्रेझेंटेशन मी सध्या देणार नाही. ते प्रेझेंटेशन आपण 14 किंवा 15 ह्या दोन दिवशी मला 1-1 तासाचा स्लॉट आहे इंडक्शन प्रोग्राममध्ये. आयदर ऑन 14 or 15 आजचं जे प्रेझेंटेशन होतं, कारण आज इथे डीन अकॅडमिक्सचं जे प्रेझेंटेशन आहे इथे बसलेल्या जवळपास 50% लोकांच्या ते कामाचं नाही, त्याच्यामुळे अननेसेसरी तो त्यांचा 1 तास घेण्यात काही अर्थ नाही. वी शूड रिस्पेक्ट अदर्स टाईम ऑल्सो. प्रेझेंटेशन आपण घेऊ, नक्कीच घेऊ फर्स्ट इयर स्टुडंटसाठी, परंतु ते राहील 14 किंवा 15 तारखेला 10:30 ते 11:30. काही एक दोन गोष्टी मी सांगू इच्छितो. पातुका सर आता बोलले कॉम्पिटिशन असली पाहिजे, तर कॉम्पिटिशन नक्कीच असली पाहिजे, हेल्दी कॉम्पिटिशन असली पाहिजे. एक साधी गोष्ट सांगतो की ज्या मुलांना यावेळेस CET मध्ये टॉपर म्हणून इथे गौरवान्वित करण्यात आलं, त्यांनी प्रयत्न केला पाहिजे की पुढच्या वर्षीच्या ह्या फंक्शनमध्ये फर्स्ट इयर टॉपर म्हणून त्यांना बोलवण्यात येतं, त्याच्यात परत आपणच राहिलं पाहिजे. तसेच जे आज CET टॉपर नसल्यामुळे इथे येऊ शकले नाही, त्या सगळ्यांनी हे डोक्यात ठेवलं पाहिजे की पुढच्या वर्षी जेव्हा फर्स्ट इयर टॉपरचा सत्कार होईल तेव्हा हा नाही किंवा ही नाही मी तिथे असलो पाहिजे, ही कॉम्पिटिशन आपल्यात असली पाहिजे. ही कॉम्पिटिशन दुसरं एक सांगू इच्छितो की फार वेळ घेणार नाही. सरांनी आधीच सांगितलेलं आहे की देर से चलने वाली गाड्या अपना समय मेकअप कर सकती है. बरेचदा असंही होतं की समय पर चलने वाली गाड्या देर से हो जाती है, तसं काही करण्यात माझा सहभाग असू नये असं मला वाटतं. इथे जे दोघं तिघं आपण इन्व्हाइट केलेले आहे आपल्या एल्बन आहे त्यांच्याबद्दल माझ्या ज्या 1-2 छोट्या आठवणी आहेत ते बोलणारच आहे तुमच्याशी. आणि ॲक्च्युली त्यांचं बोलणं आज तुमच्यासाठी जास्त महत्त्वाचं आहे. आम्ही तो 4 वर्ष तुमच्याशी बोलतच राहणार आहे, कदाचित तुम्ही कंटाळून जाल एवढं बोलू, परंतु त्यांचं बोलणं त्यांचं ऐकणं आज महत्त्वाचं आहे. त्यांच्याबद्दल ज्या आठवणी आहेत तेवढ्या अति 1-2 वाक्यात सांगतो. पल्लवी इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगची स्टुडंट, तिचं माझं पहिलं इंटरॅक्शन क्लासमध्ये कदाचित तिला आता आठवत नसेल, मला आठवतं. पहिल्या दिवशी म्हणजे आपला पहिला पिरियड जेव्हा असतो कुठल्याही वर्गावर, तेव्हा आपण म्हणतो की प्रत्येकाने आपलं नाव सांगायचं आणि कुठून आला किंवा कुठून आली ते सांगायचं. जेव्हा तिने तिचं नाव सांगितलं तेव्हा मी इन्स्टंटली म्हटलं होतं, तिला नसेल आठवत कदाचित, की तुझं नाव नेहमी माझ्या लक्षात आहे. म्हणजे मला हे माहीत नव्हतं की ती सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये जाणार म्हणून नाव लक्षात राहील. मी इमिजिएटली म्हटलं तुझं नाव माझ्या नेहमी लक्षात राहील, कारण माझ्या पोलीसही नाव पल्लवी आहे. काल परवा आम्ही डिपार्टमेंटमध्ये चर्चा करत होतो, मला वाटतं आपण पल्लवीकडे गेलो होतो त्याच दिवशी चर्चा झाली होती, की आम्ही जेव्हा शिकवत होतो इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग स्टुडंट्सला तेव्हा आपलं शिकवलेलं मुलांना समजतं आहे की नाही ते न विचारता जर तुम्हाला फीडबॅक घ्यायचा आहे तर पल्लवीच्या चेहऱ्याकडे मध्ये मध्ये पाहत राहायचं, तिथून कळायचं की हो आपलं शिकवलेलं मुलांना समजत आहे किंवा नाही समजत, इतका लाईव्ह फीडबॅक तिथून मिळत राहायचा. खूप मेहनत केलेली आहे तिने आणि खूप मेहनत करून ह्या लेवलला ती पोचलेली आहे. फार कमी दिवस आहे कदाचित आपण तिला पल्लवी म्हणू शकू. नंतर पोस्टिंग झाल्यावर प्रोटोकॉलनुसार मॅडमच म्हटलं पाहिजे. परसरामचा तर मी पिछा सोडला नाही, तो इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंगला होता. मी इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंगचा एक विषय घेतला सेकंड इयरला, कदाचित मला कंटाळून त्यांनी ब्रांच चेंज केली इलेक्ट्रिकलला आला, पण त्याला माहीत नव्हतं की मी बेसिकली इलेक्ट्रिकलचाच फॅकल्टी मेंबर आहे, त्याच्यामुळे परत मी त्याला म्हणजे मी परत होतोच त्याच्या मागे असं. आणि फारच सुंदर पातुरकर सरांनी सांगितलं की फारच सुंदर एकदम वेगळं फील्ड निवडलं आणि त्याच्यात खूप सुंदर
काम करतो आहे, लोकांसाठी काम करतो आहे. प्रणव मेकॅनिकलला होता, मेकॅनिकलला असल्यामुळे फारसं आमचा काही संबंध आला नव्हता. जेव्हा तो GS झाला ना, GS जेव्हा झाला तेव्हा थोडा संबंध आला. आणि प्रणवशी विशेष सांगायचं म्हणजे प्रणवशी माझा जास्त संबंध आला तो पासआउट झाल्यानंतर. हे तिघही जे काम करता आहेत ना, ते काम म्हणजे थोडंसं एकदम वेगळं आहे, अगदी वेगळं. आणि ज्या मला ज्या चार ओळी नेहमी आवडतात, ज्या मी जवळपास प्रत्येक अशा गॅदरिंगमध्ये बोलतच असतो, आता काल परवा एक सत्कार समारंभ झाला थोडक्या सरांचा, त्याच्यातही बोललो, त्या मी परत इथे बोलतो आहे. अविनाश नावाचा गीतकार आहे, त्यांनी म्हटलेल्या चार ओळी आहे ज्या फिल्म अंकुशमध्ये घेतल्या गेल्या. आणि जे ज्या ओळी काल परवा म्हटलं की थोडके सर तुम्ही ह्यावेळी जगताय, तसं ह्या तिघांसाठी म्हणेन की तुम्ही तिघही ह्या चार ओळी आपल्या आयुष्यात खरोखर जगता आहे. यू आर लिव्हिंग दिस लाईफ. त्या चार ओळी म्हणजे हम न सोचे हमें क्या मिला है, हम ये सोचे किया क्या है अर्पण, फूल खुशियों के बांटे सभी को, सर का जीवन ही बन जाए मधुबन. ह्या ओळी हे लोक खरंच जगता आहे. तुम्ही सगळेही जसं की झटाले सर म्हणे, अगदी माझ्या मनात तीच बाब आलेली होती, ती परत मी रिपीट करतो आहे की काही वर्षानंतर तुमच्यापैकीच कोणीतरी तिकडे असेल म्हणजे चीफ गेस्ट म्हणून, आणि इमिजिएट काही वर्षानंतर तुमच्यापैकी कोणीतरी इकडे असेल, त्यांचा फेलिसिटेशन करू आम्ही हॅलो म्हणाल. तर फार छान संस्थेत तुम्हाला प्रवेश मिळालेला आहे, सर्वांचे मी हार्दिक अभिनंदन करतो. काही विद्यार्थी असे असतील ज्यांना IIT जायचं होतं, नाही मिळालं तर NIT जायचं होतं, नाही मिळालं तर ॲटलिस्ट COEPला जाऊ किंवा XYZ इन्स्टिट्यूटला जाऊ, आणि नाही मिळालं म्हणून ते इथे आलेले आहेत. वाईट वाटायचं काहीच कारण नाही. एकदा तुम्ही ज्या संस्थेत आले तीच संस्था सगळ्यात चांगली हे डोक्यात फिट करून घ्यायचं, आणि तीच संस्था कशी चांगली हे तुम्हालाच प्रूव्ह करायचं आहे नंतर, त्याच्यासाठी मेहनत करत राहायची. एवढंच सांगतो, दोन शब्द संपवतो. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच सर फॉर सच अ शॉर्ट अँड रिलेव्हंट गायडन्स. नाउ बिफोर प्रोसिडिंग टुवर्ड्स द नेक्स्ट सेशन ऑफ अ प्रोग्राम, आय वुड रिक्वेस्ट रिस्पेक्टेड MP सफेद मॅम इन चार्ज स्टुडंट वेलफेअर टू डिलिव्हर वोट ऑफ थँक्स. Dignitaries of the dais, all the proud parents and my dear students. Myself, Manisha Jappe, in-charge student welfare and alumni coordinator from Electrical Engineering Department. I am here to present the vote of thanks for today's program on behalf of organizing committee. First of all, I would like to congratulate and welcome all the first-year students to our college and wish them all the best for their future endeavors. Now I would like to extend my heartfelt gratitude to our honorable chief guest, retired Air Marshal Air Commander Pramod Varkade sir, for accepting our invitation and guiding students. I would also like to extend my gratitude to Chairman Alumni Association Pathurkar sir, Kandankar sir, Note sir, and other alumni members. I thank our proud alumni Pallavi Chinchkade, Parshuram Makhare, Pranav Sontakke, all are my dear friends, students, for giving their valuable time. We are very grateful to have you all here for today's inspiring the young minds to have brightest career ahead. I heartily thank all the parents for adding grace to this program with their precious presence. I would like to thank our honorable principal, Dr. Mahalde sir, for his guidance and support to make this orientation program successful. I also thank head of departments, faculty members for their effort and valuable time to make this event a success. I would also like to extend my gratitude to respected Dean, Academics, Dean Student Welfare, Dean TNP, Dean Administration, Dean R&D, Rector and First Year Coordinator and Hostel, and for igniting students with their informative work.
to appreciate the working bunch of entire student volunteers backed by our faculty coordinator for conducting this event with utmost dedication and sincerity. Last but not the least, I thank all enthusiastic students for attending today's orientation program and paying attention to the valuable words of respected dignitary. Hereby, with the permission of Honorable Principal Sir, I declare that first session of this orientation program is over, but now we will be having alumni interaction. Respected all head of departments and other member can view, but I would request all parents and students to be here for alumni interaction. आतापर्यंत आपण ज्या पण स्टुडंटबद्दल ऐकतोय तर मला वाटतं नक्कीच तुम्हाला त्यांचा प्रवास जाणून घ्यायची इच्छा असेल, त्यांचं मनोगत ऐकायची इच्छा असेल. सो सगळ्यांनी मी विनंती करते की नक्की थांबा. आता आपण अल्युमना इंटरॅक्शन सुरू करणार आहोत. यांचा प्रवास कसा झाला, त्यांनी प्रेरणा कुठून घेतली, त्यांना काय काय अडचणी आल्या, या सगळ्या आपल्याला जाणून घ्यायचे. तर लगेचच दुसरा प्रोग्राम सुरू होत आहे अल्युमना इंटरॅक्शन. एका गोष्टीचं कौतुक राहिलं एका वाक्यात करतो. माई सांगणी हिचं संचलन अतिशय उत्कृष्ट होतं, तिचं कौतुक केलं पाहिजे तेव्हा तिच्यासाठी.